हिंदू धर्मात प्रत्येक कार्य करण्यासाठी एक योग्य वेळ आणि योग्य दिवस असतो. या प्रकारे कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी ती वस्तू कोणत्या दिवशी खरेदी करावी हे जाणून घेणे फारच आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक वार कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे. या प्रकारे त्या दिवशी त्यानुसार कोणते कार्य करावे आणि कोणते कार्य टाळावे हे सांगण्यात आले आहे. घरासाठी खरेदी करणे प्रत्येकालाच आवडतं, परंतु काही विशेष वस्तूंची खरेदी काही विशेष दिवस करण्यास मनाई आहे. शुक्रवारी काय वस्तू खरेदी करणे टाळावे हे जाणून घ्या. प्रॉपर्टी संबंधी कार्य, स्वयंपाकघर निगडीत वस्तू, वाहन, इलेक्ट्रॉनिक सामान, पूजा पाठ संबंधित सामग्री. तसेच शुक्रवार म्हणजे देवी लक्ष्मीचा वार. लक्ष्मीच्या कृपेमुळेच घरात सुख समृद्धी नांदते. लक्ष्मी रुसल्यास घरात दारिद्र्य येतं. म्हणून देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी काही वस्तू अशा आहे ज्या या दिवशी खरेदी कराव्या, याने देवीची आपल्यावर कृपा राहते. तर कोणत्या वस्तू या दिवशी खरेदी करणे शुभ ठरेल हेही जाणून घ्या. चामड्याच्या वस्तू, कपडे. या दिवशी कपडे खरेदी करण्यावर देवी लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते. या दिवशी खरेदी केलेले कपडे अधिक काळ टिकतात. तसेच नवीन कपड्यांवर शाई, चिखल किंवा कोणत्याही प्रकारची घाण लागून डाग लागणे नकारात्मक प्रभाव दर्शवतात. सोन्याचे किंवा चांदीचे शिक्के, भांडी किंवा दागिने. घर आणि दुकानासाठी सजावटी सामान, कॉस्मेटिक. नवऱ्याच्या दीर्घायुष्याची कामना करत या दिवशी सवाष्ण बायकांसाठी शृंगार सामुग्री खरेदी करणे तसेच शृंगार सामुग्रीचे दान करणे देखील शुभ ठरत. पांढऱ्या रंगाची दुधाने निर्मित मिठाई. या दिवशी दूध, दही, साखर खरेदी करणे देखील शुभ ठरत. म्हणून पांढरी मिठाई देखील खरेदी करणे शुभ ठरत. तसेच या दिवशी देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवणे देखील शुभ असत. तसेच कुमारिकांना खिरीचा प्रसाद वाटणे देखील शुभ ठरेल. कुमारिकांना दक्षिणा किंवा पिवळे वस्त्र देणे देखील फलदायी ठरेल. तसेच या दिवशी कमळ किंवा गुलाबाच्या फुलांनी तयार हार देवी लक्ष्मीला अर्पित करावा.